लातूरमध्ये गेल्या आठवड्यात एका वसतीगृहात पंचेचाळीस विद्यार्थी कोरोना बाधित निघाले त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लातूर महानगरपालिकेनं ऐंशी वसतीगृहांमधल्या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला सध्या उद्योग भवन परिसरातील अष्टविनायक सभागृहात सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची मोहीम सुरू असल्याचं क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी यांनी सांगितलं प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वॅब विलासराव देशमुख वैद्यकीय संस्थेत पाठवला जात आहे तपासणी अहवाल आल्यानंतर जे विद्यार्थी बाधित आहेत त्यांना विलगीकरणात ठेवायचं की कोविड सेंटरमध्ये ठेवायचं थे, याचा निर्णय घेतला जाणार आहे गेल्या दोन दिवसात दोनशे सोळा विद्यार्थ्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत ज्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बाधा झाली आहे त्यांच्यावर शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे विद्यार्थ्यांबरोबरच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचीही कर्म तपासणी केली जात आहे अशी माहिती वसतिगृह संचालक सोमनाथ हाके यांनी दिली आहे